नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोबत आहेत लता नार्वेकर. गेली 30 वर्ष मराठी रंगभूमीवर निर्मात्या म्हणून त्या कार्यरत आहेत. नुसत्या निर्मात्या नाहीत तर आघाडीच्या निर्मात्या. त्यांची नाटकंही विविध आहेत आणि मराठी रंगभूमीवर चर्चेचा विषय झालेली आहेत. चार चौघीपासून ते सहिरे सहीपर्यंत, गांधी आंबेडकरांपासून ते उंच माझा झोकापर्यंत त्यांच्या नाटकाची वाट वेगळी आहे. ही वेगळी वाट काय आहे हे धुंडाळण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. लताताई, स्वागत तुमचं ग्रेट भेटमध्ये. नमस्कार. मला अगदी थेट सुरू करायचं आहे. बरं, तुम्ही 1985 साली नाट्य निर्मात्या झालात. होय. त्याआधी तुम्ही शिक्षिका होतात. बरोबर. शिक्षिका असलेली व्यक्ती नाट्य निर्माती होते, हा काय प्रकार आहे? अचानक नाट्य निर्मितीकडे कशा वळला? मी त्याच्या आधी ज्योतिषी पण होते. ज्योतिषी होतात? होय होय. ज्योतिषी म्हणजे मी कुडमुडे ज्योतिषी नव्हते. परिस्थिती वाईट होती, त्यामुळे मी ज्योतिष विचारण्याकरता एकाकडे गेले होते. त्यांनी सांगितलं, त्या काळात मी 50 रुपये फी घेतो, चहाची भ्रांत होती, तिथे मी 50 रुपये कुठून देणार? म्हणून आईची मैत्रीण मला घेऊन गेली आणि ती तिच्या मुलीचं दाखवण्याकरता मला आपली बरोबर घेऊन गेली. गेल्यानंतर तिने सांगितलं, लता तुझी पत्रिका दाखव. मी तिथे मांडून दाखवली, नेलेली नव्हती बरोबर. तर त्यामुळे ते म्हणाले, या मुलीची पत्रिका फार उत्तम आहे, या मुलीच्या सप्तमात बुध शुक्र खूप छान आहे, त्यामुळे ही पत्रिका उजवी आहे, असं त्यांनी तिला सांगितलं. तिने गुंडाळायला सुरुवात केली, हे माझ्या तेव्हाही लक्षात आलं आणि काही त्याच्यावर बोलले नाही. मी घरी आले, मी माझ्या आईला सांगितलं. आई मला म्हणाली, तिने तुला नेलं त्यामुळे आपल्याला बोलता कसं येणार, आपल्याकडे पैसे नाहीत, जे सांगितलं त्याच्यावर आता आपण बघायचं पुढे काय होतं ते. मग मी ठरवलं ज्योतिष शिकायचं. माझे वडील वारल्यानंतर आईने मला म्युन्सिपॅलिटी शाळेत घातलं. राममोहनच्या प्रायमरी स्कूलमध्ये मी होते, मी रामोहनची स्टुडंट होते, चंदावरकर हायस्कूल. आणि 4th पास झाल्यानंतर त्यावेळेला वर्नॅक्युलर फायनल म्हणजे फार मोठं वाटत होतं. मी 58 साली SSC झाले. वडील नसल्यामुळे तिची मजल किती असणार, त्यामुळे ती म्हणाली की तू म्युन्सिपॅलिटी शाळेत जा. मी म्युन्सिपॅलिटी जात होते, तिथे मला काही मैत्रिणी भेटल्या. एक शेंडे नावाची मुलगी होती, एक होती मोघे, तिचे वडील ज्योतिषी होते आणि शेंडेंचं स्वतःचं बिल्डिंग होतं बनावन लेनमध्ये. तिथे मी खेळायला जायचे. तिथेही NK जोशी होते, त्यांच्याकडे आशा भोसले, ओपिनियर, फार मोठी मोठी माणसं सिनेसेटली यायची. मी म्हटलं, मी तुम्हाला चौकोन आखून देईन, तुम्ही स्वतः जे आखता ते मी आखून देईन. ते म्हणाले ठीक आहे. आणि ते चौकोन मी त्यांना आखून देत होते. त्यांनी सांगितलं की लिहित होते जसा एखादा क्लार्क लिहितो प्रामाणिकपणे, तसं करत होते. आणि ते जेव्हा फळं सांगायचे ते मी ऐकायचे. त्यामुळे 12 राशी कळल्या, राशींचे स्वामी कळले, त्यांचे शत्रू कळले. असं करत करत मी पुस्तकं वाचायला लागले. आणि मग ठीक आहे, आपले मित्र त्यांची पत्रिका बघत राहिले, त्यांना सांगत गेले, ते खरं वाटायला लागलं. मी कावळा बसेल आणि फांदी तुटायला असंही असेल, पण त्यावेळी मला तो एक हुरूप आला. मला वाटलं, नाही हे आपल्याला चांगलं येत आहे. मग मी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली. स्वस्तिक मिलचे दिवेकर होते, त्यांनी मला मेट्रोमध्ये ऑफिस दिलं. त्या ऑफिसला लोक यायला लागले, पण मी तुम्ही ज्योतिषा व्यवसाय करायला, पण मी व्यवसाय नाही केला. मला ऑफिस त्यांनी दिलं, आपटे वगैरे, माधव आपटे या लोकांनी. मी काय केलं की माझ्याकडे ज्योतिषाला पैसे नव्हते, त्यामुळे मी ज्योतिषावर पैसा कमवणार नाही, कितीही माझी परिस्थिती वाईट असली तरी. आणि मी मोफत सांगत होते. माझ्याकडे राजकारणी लोक यायला लागले, माझ्याकडे ज्योत्स्ना भोळेपासून आल्या. मी असं ऐकलं तुम्ही राजीव गांधींचं भविष्य सांगितलं होतं एका काँग्रेस नेत्याला. होय होय, हे खरं आहे? हे खरं आहे. पण काय भविष्य म्हणजे काय भविष्य? त्यांनी मला सांगितलं, मी निवडून येणारच आहे कुठल्याही परिस्थितीत. राजीव गांधी? राजीव गांधींनी. मी प्राईम मिनिस्टर. राजीव गांधी आले होते तुमच्याकडे? हा, मी माझी भेट झाली. प्रतापराव भोसलेंनी या सगळ्या गोष्टी घडवल्या होत्या. प्रतापराव भोसले तुमच्याकडे राजीव गांधींना घेऊन आले? नाही, माझ्याकडे नाही, मी प्रतापराव भोसलेंकडे दिल्लीला गेले. इंदिरा गांधी वारल्यानंतर ते पंतप्रधान झाले. त्याच्यानंतरच्या, त्यानंतर तुम्ही भविष्य सांगितलं म्हणजे जेव्हा त्यांचा खून झाला. होय होय. त्या आधी तुम्ही भविष्य सांगितलं होतं आणि तुम्ही असं सांगितलं होतं की ते पंतप्रधान होणार नाही. आणि तुमचं खरं ठरलं होतं? माझं खरं ठरलं होतं. कशाला, इंदिरा गांधींनी बांगलादेशच्या बाबतीत पण बोलवलं होतं, तेव्हाही मी सांगितलं होतं.
इंदिरा गांधींनी तुम्हाला बोलवलं होतं, इंदिरा गांधींनी तुमचं भविष्य म्हणजे पत्रिका दिली होती प्रतापराव भोसलेंकडे, या सगळ्याचे प्रतापराव भोसले कारण त्यांना वेळ असल्यामुळे त्यांच्या थ्रू. पण ते म्हणाले हीच मुलगी म्हणजे त्यावेळी वय लहान, बाकीचे ज्योतिषी बडे होते ना, ज्योतिर्भूषण वगैरे होते, हे असं कसं सांगते? ते म्हणाले तुम्ही अनुभव, इंदिरा गांधींना तुम्ही काय सांगितलं होतं बांगलादेशच्या बाबतीत? बांगलादेशचं युद्ध तुम्ही जिंकणार, पण सगळी सूत्र तुमच्या हाती ठेवा. हे किती 71 साली, जे मला तर साल आठवत नाही, इतिहास युद्धाच्या आधी, युद्धाच्या आधी हे तुम्ही सांगितलं होतं, तेही खरं ठरलं, तेही खरं ठरलं. मला हे विचारायचं आहे, एवढा ज्योतिष विद्येचा तुमचा अभ्यास होता, तुम्ही शिक्षिका होतात, ज्योतिषी होतात, स्वतःच ज्योतिष जे आहे की मी शिक्षकी पेशातून नाटकाकडे वळणार आहे, नाट्य निर्मिती करणार आहे, हे तुम्हाला कळलं होतं का? हे मला कळलं नव्हतं आधी, म्हणजे जेव्हा शिक्षिका पैशाकडे जाणार होते तेव्हा, कारण का पोटाची तर खळगी भरायची होती. पूर्वी असं म्हणत असत, मी म्हणत नाही मी माझ्या व्यवसायाचा अपमान करणार नाही, मागता येत भेटता शिक्षक माझे मास्तर की शिक, तसं नाही, मी ट्युशन करत होते, माझे क्लासेस होते राणी बिल्डिंगमध्ये रामूंच्या समोर, रेग्युलर माझे क्लासेस चांगले आणि छान चालले होते, कारण त्यावेळी नोकरी नव्हती, मला ट्रेनिंग करत घेत होते मी. त्यावेळी मला एकच माहीत होतं की बुध शुक्र माझ्या सप्तमात आहे, त्यामुळे लग्न होणार नाही, कारण बुध हा नपुसक ग्रह आहे आणि शुक्र आहे तो तुम्हाला माहितीच आहे की शुक्र हा रोमॅन्टिक ग्रह असतो, शुक्र हा धंद्याचा असतो, बोलण्याचा असतो. तुम्ही कुठलाही व्यवसाय की ज्याच्यावर तुमची बोलण्याची कमांड आहे असा व्यवसाय तुम्ही करू शकता, म्हणजे शिक्षिका नाही तर प्रोफेसर किंवा कुठे सभेमध्ये बोलणं वगैरे वगैरे, या गोष्टी ह्या मला माहीत होत्या, पण शुक्रामुळे मी कलेकडे जाईन हे मला माहीत नव्हतं. पण रामोनमध्ये जयश्री गडकर माझी क्लासमेट होती, सीमा माझी बॅचमेट होती, त्यावेळेला त्यांच्या शूटिंगला मी जात होते, मला ते बरं वाटायचं. मी शाळा बुडवून गेले, मला 2 दिवस वर्गाच्या बाहेरही ठेवलं आणि आईची चिठ्ठी आणल्याशिवाय वर्गात येणार नाही सांगितलं. चंदावरकर कडक होते, तुम्हाला माहीत असेल गल चंदावरकर, आईला बोलवलं आणि सांगितलं ही मुलगी हुशार आहे, या मुलीकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग तिथून जरा सूत्र माझी सुरू झाली. मी नाईट स्कूलला पण काम करत होते, परिस्थितीमुळे घरची परिस्थिती हलाकीची होती, हलाकीची होती. तुम्ही आता शाईच्या पुढ्या करायच्या म्हणजे काय करायचं? वडील 5वीत असताना गेले, घरात कमवता कोणीच नाही, भाऊ प्रेसमध्ये होता, प्रेसमध्ये काय मिळणार तेही कसं होतं, आज असलं काम असलं नसलं काम नसलं असं होतं. आणि त्यावेळीच्या विधवा बायका बाहेर पडत नव्हत्या, त्यांना मनाई होती बाहेर पडायला. आणि आमचा कसं होणार तर खाली एक नाटेकर बिराड होतं, ते शाईच्या पुढ्या करायचे. म्हणजे पूर्वी आपण टाकाने लिहित होतो, त्यावेळेला दौत असायची शाईची, तर त्या शाईच्या पुढे आम्ही करून देतो. मी त्यांना विचारले तुम्ही कुठून आणता, तर खत्री निवासमध्ये समोरच माझ्या वसईकर होते, त्यांचा हा धंदा आहे. मी तिकडे गेले, मला द्याल का? ते म्हणाले बळ तू काय करणार आहेस एवढीशी मुलगी? म्हटलं देऊन बघा ना, किती तुला हवे? मी आपलं जोरात सांगितलं तुम्ही किती देता 1000 आम्ही 1 रुपया देतो दिवसाला. आमच्या 2000 पुढ्या व्हायच्या, मधल्या सुट्टीत आलं तरी त्या पुढ्या करत होतो आम्ही, रजेच्या दिवशी करत होतो. म्हणजे महिन्याचं आमचं उत्पन्न 60 रुपये झालं आणि जे भावाला मिळेल ते. ही घरामध्ये परिस्थिती होती. तुम्ही शाळेमध्ये शिकवत होता, तुम्ही क्लास शिकवत होता, क्लासमध्ये शिकवत होतात आणि तुम्ही साहित्य संघात जायला लागला रात्री. हो, कसं तिकडे काय झालं मग? सांगते तुम्हाला, सुधा करमरकर माझ्याकडे आल्या, त्यांचं एकदा नाटकात काम करताना हात फ्रॅक्चर झाला स्टेजवरच, आणि त्यांना वाटलं आपण ज्योतिषाला विचारू आता किती महिने प्लास्टरमध्ये हात राहील आणि रिप्लेसमेंट द्यायला पाहिजे. त्यावेळेला पण शिखरांची नाटकं जोरात चालत होती, 3-3 शो होत होते, तो सुवर्णकाळ रंगभूमीचा होता. आणि सुधा करमरकरला मीना केळकर म्हणून माझ्याबरोबर टीचर होत्या रामोनमध्ये, त्यांनी सांगितलं लता नार्वेकर ज्योतिष आहे, ती उत्तम ज्योतिष सांगते. आणि सुधा करमरकरांकडे गेले, त्यांचं ज्योतिष बघितलं सगळं, आणि मग तिच्या ओळखीमुळे मला साहित्य संघात फुकट नाटक बघायला मिळालं, कारण त्याते आमोणकर होते, पेंढारकर होते, आणि मी पेंढारकरांच्या सीटवर जाऊन बसायचे, कारण ते 70 रुपयाचं तिकीट काढायची देखील त्यावेळेला 30 असेल, माझी ऐपत नव्हती, जाऊन बसायचे आणि नाटकं बघायचे. नाटकं मात्र मी भरपूर बघितली आणि सुधा करमरकरांची माझी दोस्ती छान झाली. सुधा करमरकर मला म्हणजे इतकी दोस्ती झाली की दोघींनी मिळून एक टेम्पोही टाकला होता बिझनेस करायचा म्हणून, होय तो काही चालला नाही, तो काढून टाकला.
पण तिचं लिटल थिएटर ती करत असताना मी बघत होते, तिची सर्कस बघत होते, या मुलांच्या बरोबर तिचं काय काय चालतं. नंतर दोघींची मतभिन्नता झाली होतं, कळलं का, दोघी डॉमिनेटिंग नेचरच्या होतो त्यामुळे ते घडलं, पण त्याच्यात काही कुठे वाईटपणा नव्हता. या सगळ्या काळात तुम्ही राममोहन शाळेमध्ये शिक्षिका होते आणि मी ठरवलं आपण उतरायचं. तोपर्यंत मी चिकित्सकला गेले, चिकित्सकमधून मी प्रभू सेमिनरीमध्ये गेले. मधला पिरियड गेला, मला नाटक करावंसं वाटलं. का वाटलं पण तुम्हाला नाटक का करावंसं वाटलं? सुधाकर मरकर आणि माझ्या जेव्हा विसंवाद झाला तेव्हा मला असं वाटलं आपण का नाही निर्माता व्हायचं, ती अभिनेत्री होती, आपण निर्माते होऊ शकतो. निर्माते होण्याकरता काही सौंदर्य लागत नाही, निर्माते होण्याकरता सौंदर्य लागत नाही, पैसा लागतो, काहीतरी आपण सोय करूया ना. आणि तेव्हा आतासारख्या रॉयल्टी नव्हत्या, आतासारखं सगळंच बिघडलेलं काम नव्हतं रंगभूमीचं, त्यामुळे आपल्याला सहज शक्य होईल. नाटक देणार कोण मला? कानेटकर शिरवाडकर साहेब तर देणं शक्य नाही, मतकरी तर नाहीच. मी नवीन, मी जुनी नाटकं केली, मंत्रींची मारली लाईन तर तब्येत फाईन, त्यानंतर आत्माराम मेंढेचं बबन प्रभूंचं केलं, ते आत्माराम मेंढे त्याच्यात होते, ही नाटकं त्यावेळेला मी केली आणि छान कर्जबाजारी झाली. 2 वर्ष ती नाटकं पडली, म्हणजे इतकं झालं की मला तोडा विकावा लागला, तो अशाकरता विकावा लागला. परचुरेंनी ते नाटक केलेलं होतं, आत्माराम मेंढे काम करत होते त्यात. जाहिरातवाल्यांचा नियम असा होता की एखाद्या नाटकाचं देणं राहिलं आणि दुसरा कोणी प्रोड्युसर करत असेल तर ते देणं वसूल करायचं. हा नियम मला माहीत नव्हता, मेंढ्यांनी मला सांगितलं नव्हतं. आणि जेव्हा ते घडलं ते आता मी करणार काय, मेंढ्यांनी साहेबांना म्हटलं तुम्ही सांगितलं नाही बापू मला, ते म्हणाले हो हा नियम आहे. म्हणजे आधीच्या प्रोड्युसरचं देणं देण्यासाठी तुम्ही तोडा विकला, कळलं का? आणि मी उभी राहिले. पण त्या 2 वर्षामध्ये ना मी सगळे अनुभव घेतले, नाटकं कुठली चालतायत, नाटकांकरता काय काय करावं लागतं, स्टेजच्या मागे काय सर्कस असते, ह्या गोष्टींचं ट्रेनिंग मला तोडा विकून मिळालं, जाहिरात कशी करायची. आणि मग माझ्याकडे शेखर तांबळेंचं तू फक्त हो म्हणालं, त्याचं नाव होतं धाकटं आभाळ. मी म्हटलं एक कादंबरीचं नाव आहे, मी नाही करणार. आणि हा मेलोड्रामा आहे, मला मेलोड्रामा तेवढा आवडलेला नव्हता. माझा भाचा म्हणाला, त्याचं खाली चहाचं टपरीचं दुकान होतं, राजू नार्वेकर, तो मला म्हणाला की तू वाच ना, बघ त्या मुलाला सावध राहिये, बायका ढसाढसा रडतील. आणि तो काळ हॉट नाटकांचा होता. मी म्हटलं नाही रे राजू, मी पहिलीच आता उतरणार, ते असं नाटक घेऊन नाही मी उतरणार. मी वाचला तो परिचय, ठीक आहे हा म्हणतो तर जरा बघूया. मग शेखर म्हणाला माझा भाऊ राजन तामणे तो डायरेक्ट करेल, त्याला बोलवलं. स्मिता तळवळकर सविता प्रभूणे या दोघींना घेतलं. स्मिता फक्त न्यूज रीडर होती आणि सविता नुकती NHD करून आली दिल्लीहून होती. आणि दोघी दिसायला छान साजूक तुपातल्या बायका होत्या. आता हे नाव कसं बदलायचं, लेखक तयार नाही. मी कमल शेडगेंकडे गेले आणि त्यांना सांगतो तू फक्त होमन नाव द्यायचं. याचं कारण असं की हॉट नाटकं चाललेली आहेत, तू फक्त हो म्हणला मला बाल्कनी मिळेल आणि या साजूक तुपातल्या बायकांकरता मला पुढचा ऑडियन्स मिळेल, गोरा गोमट्या. आणि ते निखिलजी पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुल झालं. पहिला प्रयोग हाऊसफुल झाला आणि ते मला मागे बघावं लागलं नाही. मी 950 प्रयोग हाऊसफुल घेतले, 950 प्रयोग हाऊसफुल घेतले. पहिलं मोठं नाटक, पहिलं स्वतंत्र नाटक, स्वतंत्र 950. मला सांगा की तुम्ही नाव बदलत नाटकाचं, तू फक्त हो म्हणे तुमचं नाव आहे, धाकटं आभाळ नाव चालणार नाही, हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे ज्योतिष नाही बघितलं मी या नाटकाला, ज्योतिष नाही माझं नाटक, मी काय बघणार ज्योतिष. तोडा विकलेली बाई आई मला म्हणत होती त्यापेक्षा एखादी खानावळ काढ, त्यावेळेला हॉटेल हा प्रकार तिला कळत नव्हता. पण मला हेच विचार, तोडा विकून सुद्धा नाटक काढावं असं तुम्हाला का वाटलं? आधी तुम्हाला कर्ज झालं होतं, तोडा विकावा लागला होता, तरी नाटकच काढायचं, हा काय प्रकार होता? मी जिद्दी बाई आहे, मी युद्धाला पाठ फिरवत नाही, कुठल्याही संकटाला पाठ फिरवत नाही, संकटाला भिडते म्हणून हे यश मिळतं. यश आकाशातून पडत नाही. ही बाई काय करणार इंडस्ट्रीत येऊन? हे बायकांचं क्षेत्र नाही, पुरुषांचं डॉमिनेटर, पुरुषांचे डॉमिनेटिंग असलेले क्षेत्र, ही बाई करणं शक्य नाही. मला हेच तुम्हाला विचारायचं, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने.
की तुम्ही एक स्त्री असून या व्यवसायात जे पुरुषांचं क्षेत्र आहे तिथे यशस्वी झालात. तुम्ही ज्या काळात इथे आलात सुधा करमरकर एखाद्या नाट्य निर्मात्या होत्या त्या, पण त्या बालनाट्य वगैरे लहान मुलांची नाट्य करत होत्या. मोठी नाटकं करणारे कमर्शियल नाटकं करणाऱ्या स्त्री निर्मात्या नव्हत्या. मला हेच तुम्हाला विचारायचं आहे, पुरुषांच्या या दुनियेत कसं तुम्ही पाऊल टाकलं आणि कशी झुंज दिलीत? तू फक्त हो म्हण चाललं त्यामुळे सगळ्यांचे डोळे चक्रावले, पण मी तारखा विकण्याचा किंवा तारीख माफिया होण्याचाही केलेलं नाही. याचं कारण त्या काळापासून चालू नव्हतं, पण मॅनेजर सिस्टीम होती. मॅनेजर तुमच्या सगळ्या गोष्टी अरेंज करायचे. मी मॅनेजर ठेवले होते, मी नावं नाही इथे आता सांगणार, कारण ते बिचारे बदनाम होतील. मला कोणालाही बदनाम इथे करायचं नाही आहे. तर मॅनेजर ठेवले होते, माझा प्रत्येक प्रयोग ते कॉन्ट्रॅक्टचा सांगत होते, कारण मोजके पैसे मला देता यावे म्हणून. मी राजूला त्यांच्याकडे पैसे मागायला पाठवत होते, म्हणजे मी निर्माती असून माझी स्थिती काय होती ते बघा. सगळे पैसे मॅनेजरच घेत होते, मॅनेजर घेत होते पहिल्या नाटकाला. पण काही काळाने मी त्यांना बाजूला केलं. तुम्हाला असं वाटतं तुम्हाला बाई म्हणून ते फसवत होते? या बाईला काय कळतंय? हे पुरुषांचं क्षेत्र आहे, आम्ही काय करणार आहे त्यांना काय कळणार आहे असं म्हणत होते. असं तोंडाने म्हणत नव्हते, पण त्याचा अर्थ वागण्यातून ते येतो, वागण्यातून. कारण त्यावेळी दौरे खूप व्हायचे तो 350-400 प्रयोगानंतर मी सांगितलं मला हिशेब पाहिजे, कारण मला इन्कम टॅक्स भरायचा आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे तुमचं काही आता देणं राहिलेलं नाही. मी ते ताब्यात घेतलं. माझा नागपूरला दौरा होता, राजू तेवढ्या तयारीचा पण झाला नव्हता, आणि त्याच्याबरोबर मी रामोनमधलाच एक मुलगा प्रवीण बांदोडकर दिला, आणि रजनी सातवना फोन केला की माझी टीम नागपूरला येते, मला रेस्ट हाऊस द्या, कारण त्याही माझ्याकडे येत होत्या जयंतराव टिळकांमुळे. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लताबाई मी सोय करते. ह्या इन्फ्लुएन्सचा मला फायदा फार झाला ज्योतिष. हेच मला विचारायचं आहे, हे तुमचे राजकीय कॉन्टॅक्ट होते ज्योतिषामुळे? प्रतापराव भोसले असतील, जयंतराव टिळक असतील, आता तुम्ही नाव घेतलं रजनी सातव, याचा तुम्हाला उपयोग झाला व्यवसाय? सुशील कुमारजी शिंदे, वसंतदादा पाटील, वसंतदादा पाटलांच्या बंगल्यावर जात होते, तेव्हा माधवराव गडकरी पण असायचे. ह्या सगळ्या मंत्र्यांचा मला, पण मी तुम्हाला सांगते फाजील फायदा घेतला नाही, मला ते पसंत नाही. कळलं का? मी ते केलेलं नाही, फक्त ते माझी नाटकं बघून खुश व्हायचे, कारण मी ऑबिट विषय आणायचे, वेगळे विषय आणायचे. स्वतंत्र लता नार्वेकरनी मॅनेजमेंट केलेले प्रयोग तेव्हापासून सुरू झाले, आणि तिथे माझा भाचा ट्रेस झाला राजू नार्वेकर. मला पुन्हा चालणाऱ्या नाटकाकडे यायचं आहे, कारण तुमच्याबद्दल असं म्हणतात की तुमची नाटकं चालतात, पण त्यापाठी तुमचा विचार आहे. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की धाकटं आभाळ नाव चालणार नाही, तू फक्त हो म्हण नाव चालेल, हे आडाखे तुम्ही कसे बांधता? तुम्हाला सांगू, मला भाषेची खूप आवड आहे. मी लहानपणापासून अत्रे, जॉर्ज फर्नांडिस, बाळासाहेब ठाकरे, डांगे सगळे ऐकले, आणि ती भाषणं सगळी मी ऐकत होते. त्याचा म्हणजे याच्यावर परिणाम झाला. तुमचं वय 13-14 वर्षाचं असेल, तुमचा जन्म 1944 चाळीसचा जन्म, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला 15-16 वर्षाचं वय, आणि त्यामुळे या गोष्टी मी करत होते. ती भाषणं निकटवारी लेन, सरकार तबेला, म्हणजे क्रांतीनगर या ठिकाणी, म्हणजे वाजपेयींपर्यंत मी भाषणं ऐकली ती नंतरच्या काळात. ती मला आवड होती. आई बरोबर कीर्तनाला जात होती, त्यावेळेचं करमणुकीचं साधन ते आणि मेळे होतं. बरं, कीर्तनाला ती देखील माझ्या आईने चांगल्या बुवांची कीर्तनकार बुवांची कीर्तन ऐकवली. आपुळे बुवा, निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा, की ज्यांची कीर्तनं राजकारणावर पण असायची, आणि त्याचा एक पगडा माझ्या मनावर भाषेचा बसला. भाषेची खूप आवड निर्माण झाली. इंग्लिश मिडियमचं त्यावेळेला फारसं नव्हतं माझ्या काळात, आणि मग मला लेखकांनी ठेवलेली नावं पसंत पडत नव्हती. आता मन उधाण वाऱ्याचे हे नाव, ते औंधेंचं नाटक आहे, त्याचं नाव वेगळं होतं, कुठल्या तरी एका सदाफुली होतं त्याचं नाव. हो, मी म्हटलं हे कसं चालेल, सदाफुली चालणार नाही. ते म्हणाले नाही बरी, बदलता येणार, बेर्डेने ठेवलेलं आहे, बेर्डे डायरेक्ट करणार होते. मग म्हटलं नमस्कार, नाटक घेऊन चला. मी सरळ सांगायचे लोकांना, मग मी हे करत नाही. तुम्ही नाटककारालाही सांगायचं? नाटककारालाही सांगायचं, मग मी करत हे नाव चाललं, ही प्रॉपर्टी तुझी, तू घेऊन जा ना. काही नाटकं चुकीची नावांची होती, ती चाललेली नाही. उदाहरण देते मी तुम्हाला, ह्याचं रत्नाकर मतकरींचं खोल खोल पाणी नावाचं नाटक होतं, ते मी बघायला गेले. नाटक बघितलं, माधव मनोहर पण होते. नाटक बघितलं आणि मी सारंगना म्हटलं, सारंग हे लिटिल थिएटरचं नाटक वाटतं, बालरंगभूमीचं वाटतं, हे खोल खोल पाणी ऐकत नाही ना बाई, काय करायचं?
नाटक चाललं ते. तुमचं असं म्हणणं ते खोलखोल पाणी या नावामुळे नाही चाललं? हो, कारण रत्नाकर मतकरी सारखा ग्रेट लेखक नाटककार की ज्यांना सगळंच नाटकाचं स्ट्रक्चर माहिती आहे, बदलण्याची फारशी वेळ येत नाही, तर त्यांनी नाही बदललं. काही हट्टी असतात ना, आणि त्या सारंग काही करू शकले नाही. पण जोडीदार नाटक जोरात चाललं, कारण नावच तसं होतं जोडीदार, हा फरक पडतो ना. पण काय नाटकाच्या नावातून प्रेक्षकाला काय कळलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? माझं तर स्वतः म्हणणं आहे, प्रेक्षकाला कळू नये या मताची मी आहे. नाटक काय आहे कळायलाच नको, त्याला कन्फ्यूज करायचं. मी ते जाहिरातीतून करायला लागले. मी आताही केलं आहे ना, सैरा बैरा ठेवताना माझ्या लेखकाला पसंत नव्हतं ना, त्याच्यानंतर माझ्या कलाकारांना कोणालाच पसंत नव्हतं. मी उठून मग अशा वेळी कमल शेडिंगकडे जाते, लेटरिंग बघते, तो कसं करतोय ते त्याला विचारते, त्याच्याबरोबर वाद घालते. माझी त्याची खूप छान मैत्री आहे, भांडणं होतात, मला अशाच प्रकारचं लेटरिंग पाहिजे. ती विजन असेल माझी असं मला वाटतं. मी काही जे जेची नावे आणि ते गेल्यानंतर सैरा वैरा त्यांनी स्ट्रेट मला पाठवलं लिहून. मी म्हटलं नाही रे, बरोबर नाही वाटत, काही नाही. मग कसं पाहिजे? घोडे जसं टापा टाकतात ना, तसं अक्षर काढ, तू स्ट्रोक दे. त्याप्रमाणे त्यांनी सैरा वैरा पाठवलं. थोडं आता ते तिरकस कर, मला माग पडतं, मला कॅप्शन लिहिता येत नाही आहे त्याच्यामुळे, कारण उंची वाढते, ती बंधनं आली आहेत, रेट वाढलेले आहेत, त्यामुळे आली मी जाहिरात देत नाही. तू फक्त ओनपासून मी जाहिरात द्यायला लागले आणि मला वाचक नावाचा मिळाला, वाचक की माझी लोक जाहिरात वाचायला लागले. हेच मला विचारायचं आहे. आता तुम्ही सांगितलं नाटकाचं नाव तुम्ही ठरवता, त्याचं लेटरिंग म्हणजे कॅलिग्राफी तुम्ही ठरवता, बरोबर आहे? कॅलिग्राफीकडून एक नाटकाचं कॅरेक्टर काय हे लोकांना कळू शकतं, अगदी बरोबर आहे. तुमची जाहिरात सुद्धा चर्चेचा वादाचा विषय झाला आहे, वादाचाच म्हणजे वादाचा विषय झालेली आहे. हे कसं केलं तुम्ही? कारण ही जाहिरात वाचली पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी चमत्कारिक असणार असं लोकांना अगदी मनात घेऊन तुमची जाहिरात वाचतात. हे कसं ठरवलं की आपली जाहिरात वेगळी असली पाहिजे? नाही, वेगळी असली पाहिजे नाही, ज्यांना लिहिताच येत नाही ते सगळ्या गोष्टी मॅनेजरवर अवलंबून येतात. मी एक निर्माती अशी आहे की मी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये लक्ष देते, मग कॉस्ट्युम असेल, म्युझिक असेल, रेकॉर्डिंगला मी जाते. डायरेक्टर जर 10 वाजता येणार असेल तर डायरेक्टरबरोबर 10 वाजता लता दारवेकर आजपर्यंत हजर राहिलेली आहे, ती तालीम संपेपर्यंत. त्यामुळे सगळ्या डिपार्टमेंटची माहिती होते, मला माझं नाटक कळतं. मी प्रॉडक्ट विकायला मार्केटमध्ये आता उभी राहणार आहे, तर त्याची जाहिरात काय केली पाहिजे? तर माझ्याकडे माझी जागा आहे, ती म्हणजे जाहिरात. त्या जाहिरातीतून मी माझी मतं व्यक्त करते. म्हणजे जाहिरात तुमचा अग्रलेख आहे असं तुम्ही म्हणा, मला म्हणजे कॉम्प्लिमेंट आहे, मलाही कॉम्प्लिमेंट आहे. पण मी ते करायला लागले आणि वाचक वर्ग तयार झाला, लोक वाचायचे. आज लताबाईंच्या जाहिरातीत त्यामुळे तुम्हाला पैसेही जास्त लागत असतील, कारण जागा जास्त लागते. लागले, पण त्याची मला पर्वा नव्हती. याचं कारण मी घराघरात पोहोचले, मी दिवाणखान्यापर्यंत मर्यादित नाही राहिले. हॉटेलमध्ये फक्त नाटकाचं प्रॉडक्ट विषयी चर्चा होणे इतपत मर्यादित नाही राहिले, तर चुलीपर्यंत मी पोचले. बायकासुद्धा जाहिरात वाचतात. इतकंच नव्हे, एखाद्या दिवशी कॅप्शन त्या काळात लिहिली नाही तर बायका मला फोन करतात. तुम्ही जाहिरातीबद्दल सांगितलं, नाटकाच्या नावाबद्दल सांगितलं, मला हे विचारायचं आहे तुमची जी नाटकं आहेत सर्व, पहिल्या नाटकापासून तू फक्त हो पण पासून, 4 चौघी असतील, अगदी उंच माझा झोका, या नाटकामध्ये बहुसंख्य नाटकं ही स्त्रीची वेदना, स्त्रीची समस्या सांगणार. बरोबर, हे तुम्ही विचारपूर्वक केलं? अगदी विचारपूर्वक, कारण मी माझ्या आईच्या वेदना बघितलेल्या होत्या की आम्हाला फ्रॉक घ्यायचा आहे तरी आईला बाहेर पडता येत नव्हतं. शेजारच्या बाईला पैसे द्यायचे आणि सांगायची यांना फ्रॉकसाठी कपडा आणा. म्हणजे आईचा चॉईस नाही, मुलींचा चॉईस नाही, हे कसले आपल्या परंपरा आहेत. पण त्यावेळेला याला वाचा कोण फोडणार होतं? त्याकरता मी ठरवून ठेवलं की जर मी निर्माती झाले तर मी फिमेल ओरिएंटेड नाटकं करणार असं तुम्ही ठरवलं होतं? ठरवलं होतं. आणि ती माझ्याकडे आली. वागळे साहेब, मी कोणाकडेही मागायला नाटक गेलेलं नाही, माझं नशीब इतकं चांगलं. पुन्हा मी ज्योतिषावर येते, सप्तमातला शुक्र काम करत होत आहे. प्रशांत दळवी माझ्याकडे नाटक घेऊन आले. चंद्रकांत कुलकर्णीने मला शिवाजी मंदिरला येऊन सांगितलं तुम्हाला प्रशांत दळवी येऊन भेटणार आहे, ठीक आहे. आणि ते त्यावेळेला समीक्षा लिहित होते आणि ठाण्याच्या, ते ठाण्याला राहत होते, ठाण्याच्या प्रयोगाला आले आणि आम्ही दोघंही रिक्षातून त्यांच्या घरी गेलो. 4 चौघी वाचायला सुरुवात करणार तो त्याच्या घरातली लाईट गेली. कोण निर्माता करी
कोण निर्माता करेल हा पहिला अपशकून होता ना. म्हणजे आपल्या ह्याच्यात सांगायचं मग बरं, लग्नाची वरात चालली आहे आणि लाईट गेली, मुलगी बाहेर पडते किंवा नवरा मुलगा. तुम्ही केलं? मी केलं आणि सांगून केलं. म्हणालात मला हे गंमत म्हणून विचारायचं आहे, तुम्ही तुमच्या नाटकांचं भविष्य बघता? हे नाटक चालेल का, कुंडली याची असं करता? नाही, मी नाटकाची कुंडली बघत नाही, तर मला सगळ्या कलाकारांची बघावी लागेल. एखादा कलाकार तरी माझा. तुमची हिट झालेली जी नाटक आहे त्याची कुंडली तुम्ही बघितलेली नाही? एकच केलं. ज्योतिष असून ज्योतिष बघितलं नाही. तुमचं असं म्हणणं नाटकाशी संबंधित सर्वांची कुंडली बघावी लागेल? सगळ्यांची बघायला हवी आणि ती बघणं. आणि तुमची जी नाटकं यशस्वी झाली आहेत ती कुंडली न बघता? न बघता कोणाला विचारा. प्रशांतचा तर विश्वासच नाही, देवावरच विश्वास नाही, चंद्रकांत कुलकर्णीचा त्याही पेक्षा नाही. कळलं का? त्यांना विचारा, कोणाचीही पत्रिका बघितली नाही. मगाशी जे आपण बोलत होतो की तुम्ही स्त्री असल्यामुळे स्त्रियांच्या वेदना मांडणारी नाटकं केलीत आणि हे खूप महत्वाचं योगदान आहे तुमचं मराठी रंगभूमीला. तुम्हाला असं वाटतं की हा तुमचा प्लस पॉईंट आहे, ही तुमची जमेची बाजू आहे? कारण पुरुष निर्माता असेल त्याला स्त्रीविषयक जाणीव असेल तर तो करतो, पण एरवी तो ही गोष्ट बघत नाही की लेखिका आहे तिचं नाटक आहे, दिग्दर्शक आहे तिचं नाटक आहे. तुमच्याकडे दिग्दर्शिका होत्या प्रतिमा कुलकर्णी सारखीने उंच माझा जोगा केलं, एक स्त्री असल्यामुळे हे सगळं घडलं? नाही, मी टॅलेंट्स बघते. हा ही स्त्री आहे का ही पुरुष आहे बघत नाही. पण तुम्ही नाटक शोधताना स्त्रीवादी नाटक आहे बघता? त्याच्यात काय आहे ते बघते. खरोखरच वाचा फोडले. आता मला सांगा, पुलंची एक कॉमेंट आहे, चार चौघी मी नाटक केलं त्यावेळेला 25 वर्षानंतर येणारा प्रश्न मी मांडला. बरोबर आहे. कुठली स्त्री मांडेल मला सांगा? कारण एक पुरुष जर दोन बायकांबरोबर राहू शकतो तर स्त्रीने राहण्यात काय पाप आहे? एरवी आपण म्हणतो ना, खांद्याला खांदा जो स्त्रीने काम केलं पाहिजे, मग हेही झालं पाहिजे, या मताची मी होते. म्हणजे परंपरेची चौकट मोडून तुम्ही नाटक केली? परंपरेची चौकट मोडायचीच होती. माझ्यावर किती वाईट लिहून आलं होतं त्यावेळेला, मी लग्न संस्था मोडायला निघाले म्हणून लोकप्रभेमध्ये. पण तुम्ही डगमगला नाहीत? बिलकुल नाही. हा तुमचा स्वभावच नाही? नाही, मी डगमगत नाही. तुम्ही वादळ आलं तर जास्त तुम्ही अगदी खंबीर होता, एनर्जी मिळते आणि लढता. आपण जरा पुढे जाऊया. स्त्रीवादी नाटकं तुम्ही केली, मला तुमच्या दोन नाटकांबद्दल बोलायचं आहे जी अत्यंत वेगळी होती, जी एरवी कमर्शियल थिएटरला आली नसती. एक पहिलं नाटक आहे गांधी आंबेडकर आणि दुसरं नाटक आहे कमर्शियलला ते आलं असतं पण त्याचा वेगळा वाद झाला म्हणून त्याबद्दल बोलायचं आहे. गांधी आंबेडकर तुम्ही कमर्शियलला का केलं? मी कारण काही असं नाही, मला असं वाटलं रोज आपण कमर्शियल नाटकं करतो, आपण पैसा बघतो, हे नाटक करायला काय हरकत आहे? खरोखरच गांधीजींची चुकी होती का? प्रेमानंद गजवींनी इतकं ते सुंदर लिहिलेलं होतं आणि मला त्याच्याकरता फोन पण धमकीचे आले होते. त्या नाटकामध्ये गांधींवर टीका होती म्हणून फोन आले? गांधींवर टीका होती ना, गांधींनी जे पैसे दिले त्याच्यावर सगळी टीकाच होती ना त्याच्याकरता. पण मला नाही वाटलं, मला वाटलं हे दोन ध्रुव आहेत आणि यांच्यावर नाटक आलं पाहिजे. कोणाची मतं काही असो, पण आंबेडकरवादींनी पण पाठ फिरवली, आंबेडकरी लोकांनी आणि हो आणि काँग्रेसवाल्यांनी पण पाठ फिरवली. दोघांनीही नाटक पाहिलं? दोघांनीही नाटक पाहिलं. त्याचं कारण काय तुम्हाला वाटतं? आंबेडकरवाल्यांना वाटत होतं एक गांधींचं नाटक आहे बघू नये, आणि गांधीवाद्यांना वाटलं हे आंबेडकरवाद्यांचं नाटक आहे बघू नये. आणि भक्ती बर्वे सारखी काम करणारी होती, भक्तीने तेवढ्या करता केवढं वाचन केलं होतं की भक्तीने चौथ्या का पाचव्या प्रयोगाला जब्बार पटेल वगैरे हे रंगशारदाला आले होते, गोवारी करले होते, प्रमिला दंडवते, मधू दंडवते, कारण भक्तीने काही गांधींवरची पुस्तकं त्यांच्याकडून घेतली होती दंडवते साहेबांकडून, तर ते नाटकाला आले होते. त्यांनाही नाटक आवडलं. ती मंडळी गेल्यानंतर सगळं आमचं आवडल्यानंतर भक्तीबाई निघाल्या गेल्या आणि खाली माझी वाट बघत उभ्या होत्या. गाडी होती तेव्हा त्यांच्याकडे आणि गाडीला टेकून उभ्या होत्या. मला वाटलं, मला त्यांनी हात मारली, लता बिजारा इकडे या. मला वाटलं बाई काहीतरी उद्यापासून करत नाही म्हणून सांगतायत, कारण भक्तीबाई त्या काही करू शकतात काय. त्यांनी पर्स उघडली, कवर माझ्या हातात दिलं. तुम्ही त्यांना जे पाकिट दिलं होतं ते हातात परत दिलं? रॉयल्टीचं पाकिट. मी म्हटलं हे काय करते भक्तीबाई, आता जे लोक तुमच्याविषयी म्हणाले कळलं का, गोवारीकर काय किंवा जब्बार पटेल काय किंवा दंडवते साहेब काय, आणि मी पाकिट घेणं योग्य नाही. आज ज्या तळमळीने तुम्ही नाटक करताय आणि त्याला समोर बुकिंग नाही आहे, मी कशाकरता पाकिट घेऊ? मला लाज वाटते पाकिट घेण्याची. म्हटलं भक्तीबाई मला जेवढं झेपणार तेवढं मी करणार आहे, ज्या दिवशी झेपणार नाही तेव्हा तुम्हा कलाकारांची मीटिंग घेईन, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करा, नाहीतर मी नाटक बंद करते. मी 75 प्रयोग केले
आणि त्या भक्तीबाई सगळ्यांना सांगत होत्या लता नार्वेकर हे रसायन वेगळं आहे, लता नार्वेकर हे रसायन वेगळं आहे. आणि हे खरंच आहे, या रसायनांनी खूप वादळं झेलली. पण एक महत्वाचं वादळ होतं सई रे सय्य नाटकाचं. नेमकं काय वादळ होतं? कारण खूप वाद झाला, सुरुवातीला तुम्ही ते केलं, तेव्हा लेखक कोण यावरून वाद झाला, त्यानंतर तुम्ही ते बंद केलं, त्यानंतर वाद झाला, नेमका काय वाद होता? नाही निखिलजी, थोडं मी दुरुस्त करते. जेव्हा हे माझ्याकडे नाटक आलं होतं तेव्हा ते पूर्ण संहिता आलेली नव्हती. भरत आणि केदार त्यावेळी ऑल द बेस्ट त्यांचं चाललेलं होतं भरतचं तिकडे. आणि मला म्हणाले बाई असं असं नाटक आहे, फक्त सांगितलं, स्क्रिप्ट नाही. तुम्हाला कल्पना सांगितली? सांगितली. आणि टिश्यू पेपर बघितला आणि त्याच्यावर सेटचं डिझाईन कसं असेल, कुठून भरत कसा येईल, कसा जाईल, याचं काढून त्यांनी मला दिलं. मला काहीही कळलं नाही, नाटक वाचलंच नाही तर कळणार कसं. पण मला एक गोष्ट कळली, याच्यात मजा आहे, म्हणजे लोकांची करमणूक होईल. तालमी सुरू केल्या, रंगीत तालमी चालल्या. सई रे सई हे मंगेश कुलकर्णीने सुचवलेलं नाव, मंगेश कुलकर्णीने सुचवलेलं सई रे सई हे मंगेश कुलकर्णीने सुचवलेलं नाव. त्याला कोणी क्रेडिट दिलं नाही, पण माझ्या प्रत्येक मुलाखतीत मी मंगेश कुलकर्णीचा उल्लेख करते. त्याच्याबद्दल मी मंगेशला 5 रुपये पण दिलेले नाही. सई रे सई हे गाणं मंगेश कुलकर्णीने लिहिलं आहे, त्याचाही मी उल्लेख केला आहे. आणि मंगेशने माझ्याकडनं फार पैसेही घेतलेले, पण पैसे घेतले पण एक जस्ट टोकन म्हणून पैसे घेतले. नंतर संगीत कोणाकडे द्यायचं? अजय अतुल. आणि सई रे सई चालण्याचं कारण खरं सांगते, लता नार्वेकर नाही, ना केदार शिंदे, ना भरत जाधव. मी लता नार्वेकर नाही आधी म्हटलेलं आहे, ना भरत जाधव, फक्त अजय अतुल. तुम्हाला असं वाटतं सई रे सई भरत जाधवच्या अभिनयामुळे चाललं, फक्त संगीतामुळे चाललं? मग बाकीची नाटकं त्यांची चालली असते की, बाकीची सिनेमे चालले असते की, त्यात केदारचं क्रेडिट नाही. केदारचं तर नंतर कळलं अजिबातच क्रेडिट नाही, हे मला आज जाहीर बोलायला पाहिजे. हे मला विचारायचंय, केदारचं अजिबात क्रेडिट नाही म्हणजे? याचं कारण असं, लोकसत्तेमध्ये रवींद्र पात्रे सारख्या समीक्षकाने हे नाटक कोणाचं आहे तर गुरु ठाकूरचं आहे म्हणून जवळजवळ अर्ध पान लिहिलेलं होतं. पण तुमचा विश्वास आहे की गुरु ठाकूरनीच हे नाटक लिहिलेलं आहे केदार शिंदेने नाही म्हणून? गुरु ठाकूरनी मला सांगितलं, दुसरा अंक केदारचा आहे, त्यामुळे दुसरा अंक कळतो की पहिला अंक वेगळा, दुसरा अंक वेगळा. ग्रँड रिहर्सलच्या आदल्या दिवशी मंगेश कुलकर्णी माझ्या बरोबर चालत बाहेर आला, हे नाटक त्याचं नाही आहे, हे नाटक त्याचं नाही, आपला बडबडतोय, हे नाटक त्याचं नाही असं म्हणत होतं एकसारखं. मी म्हणतो काय म्हणतोय श्री मंगेश, जरा मोठ्याने बोल, हे नाटक त्याचं नाही आहे. अरे मग तू आज कसं सांगतोय मला, हे नाटक त्याचं नाही आहे, काय करणार मी? मला सांगा, मी ग्रँड रिहर्सलला चालले पुण्याला, पुण्याला ग्रँड रिहर्सल केल्यात, 4 दिवस पुण्यामध्ये होते. आणि त्यानंतर पुण्याच्या एका प्रयोगाला एक बाई, मला तिचं आडनाव सावंत आहे, पहिलं नाव माहीत नाही पण पूर्वीची ती आर्टिस्ट आहे, तिने मला सांगितलं हा गलगले माझ्या एकांकिकेमधला आहे आणि तुमच्या नाटकावर मी बंदी आणणार आहे, कारण मी एकांकिका त्याला दिलेली होती, त्यातला हा गलगले त्याने उचलला आहे. मला कळेल ना, मी मनोरंजनला फोन केला, त्या बाईचं मला पत्र येत आहे, ते म्हणाले आम्हाला पण आलं आहे, तिला मला आधी भेटायला बोलवा. मी त्या केदार शिंदेला सांगितलं, तो म्हणाला अजिबात लक्ष देऊ नका, तुम्ही पत्र फाडून टाका, काय करणार. ती बाई मला म्हणाली, लताबाई देवाच्या काठीला आवाज नसतो, लक्षात ठेवा. म्हटलं मी काय करू ते मला सांग. मी त्यालाही पत्र दाखवलं, तो म्हणाला फाडून टाका, मी काय करू ते सांगा. हे असे अनुभव घेऊन मी नाटक केलं. जर गुरु ठाकूरचं नाटक असेल तर गुरु ठाकूर गप्प का बसला? पण मला तेच कळत नाही, त्या बाईने पण ऑब्जेक्शन घेतलं नाही, मी घेणार कसं, नाही तर त्याच वेळेला मी नाटक केलं नसतं. कोणाला नाव होतं मला सांगा, लेखक म्हणून नाव होतं, नट म्हणून नाव होतं, बरोबर आहे ना? ऑल दी बेस्ट 40 प्रयोगानंतर चाललं, पण चाललं ते तुफान चाललं, आणि हे पहिल्या प्रयोगापासून दुसऱ्या का तिसऱ्या प्रयोगापासून चाललं. पण त्याचं कारण नाव आणि अजय अतुल. हे तुम्ही भरत जाधवला अजिबात श्रेय देत नाही? नाही, मी भरत, त्यांनी खूप अप्रतिम काम केलं. मी श्रेय देत नाही असं नाही की भरत जाधवच्या नावामुळे चाललं असं नाही. त्यावेळेला भरत जाधवला एवढं नावही नव्हतं, कोणालाच नव्हतं, अजय अतुलला पण नव्हतं. पण तो जो रिदम प्रेक्षकांच्या अंगात भरायचा, मनोहर जोशींसारख्यांना पण वाटलं की मागे जाऊन बघावं हे कसे पडतायत.
मनोहर जोशी पाठीमागे आले. मी म्हटलं चला चहाला नाही येतोय, पण मी आधी हा कसा जातो येतो ते बघणार आहे, तर मला तुम्ही दुसऱ्या अंकाला पाठीमागून बघण्याची परवानगी द्या. मग ते आत येऊन त्यांनी बघितलं. त्यांनी बघितलं. पण हे सुपरहिट नाटक झालं होतं असे अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. मला हे विचारायचं, तुम्ही बंद का केलं? मी बंद नाही केलं, तारका मिळत नव्हत्या नाईट वाढवण्याकरता. मी जेव्हा नाईट वाढवली आधी त्याला साडेसहा नाईट वाढवण्याकरता म्हणजे रॉयल्टी वाढवण्याकरता मी त्याला सांगितलं, मी तुला प्रशांत दामले इतका आणून ठेवते, याच्यानंतर वाढवणार नाही. होय, यानंतर वाढवणार नाही. याचं कारण आहे, एक नाटक जेव्हा आमचं वागळे साहेब चालतं तेव्हा 10 नाटकं पडतात, ती 10 नाटकं आम्हाला पोसावी लागतात. हा हिशेब कोणालाही कळत नाही. एक नाटक चाललं की त्यांना लगेच लेखकाला वाटतं, डायरेक्टरला वाटतं, सगळ्यांनाच वाटतं. तर एवढी नाईट मी दिल्यानंतर मी पुढे देणार नाही. पण मला मोहन वाघनी हिंट दिली होती की लताबाई सुधीर भटांकडे तो 10,000 रुपये घेतो आहे, ते पैसाच पैसा पडलं नाटक. 10,000 रुपये घेतले. भरत जाधवला रॉयल्टी वाढवून पाहिजे होती म्हणून त्यांनी तारखा द्यायला नकार दिला, म्हणून ते नाटक बंद. नाही, टाळाटाळ करायची. टाळाटाळ करायची. भरत हा तोंडाने काहीच बोलत नाही. धंद्याला जसा माणूस हवा तसा आहे, तो काहीही बोलत नाही, तो वाईट वागलाही नाही. कळलं का? माझी जाहिरात जर कारणीभूत वागळे साहेब झाली असेल, सुपारे घेतात त्याच्यावरून, मला सांगा चांगली जाहिरात जेव्हा तुमची जाहिरात केली तेव्हा तुम्ही स्टार झालात. स्टार होण्याकरता तुम्हाला माझी जाहिरात चालली, आणि ज्या वेळेला मी त्या सुपाऱ्यांवर बोलले ती जाहिरात चालली नाही, ते सगळ्यांवरच मी बोलले, ती जाहिरात तुम्हाला चालली नाही, काय होतं ते? आणि मला आता त्याचं अजिबात दुःख वाटत नाही. याचं कारण सांगा, तुम्ही किती प्रयोग केलेत सही रे सहीचे? माझ्या माहितीपर्यंत 1700-1800 प्रयोग झालेत, पण लोक अजूनही तेच म्हणत आहेत, लताबाई तुमचं नाटक, लताबाई तुमचं नाटक. त्यानंतर त्यांनी स्वतः ते नाटक काढलं. नाही, आता मला दुसऱ्या मुद्द्यावर यायचं आहे जो तुम्ही मला विचारला नाही आहे. सुधीर भटांनी ते नाटक घेतलं, बरोबर? नंतर सुधीर भटांनी घेतलं. सुधीर भट गेले. सुधीर भट गेल्यानंतर ते सुयोगकडे होतं ना, त्या बाईंनी काय अपराध केला होता का? सुधीर भटनी त्यावेळेला आपला स्वतःचा बॅनर दिला, सुख होती का? त्यांनी सुधीर भट गेल्यानंतर ते स्वतःकडे घेतलं. त्या सुधीर भटाच्या बायकोनी त्याला विचारलं, असं का? त्यांनी सांगितलं ते लेखकाचा प्रश्न आहे. किती सुंदर टोलवाटोलवीची उत्तरं दिली ती बघा. ही केस कोर्टात गेली. कोर्टात गेली, निकाल लागला. कोणाचा तरी कोणतरी जिंकणार, कोणतरी हरणार, त्याचं मला काही वाटलं नाही. जेवढं माझ्या नशिबात होतं तेवढं मला मिळालं, त्या पुढचं माझ्या नशिबात नाही, मला त्याचं सुतक सुईर नाही. आणि मला वंदनाचं वाक्य आठवलं, बाई तुम्ही सहीमुळे आळशी झालात, बाई तुम्ही सहीमुळे आळशी झालात, म्हणजे मी पुन्हा कामाला जोमाने लागे ही तिथे मी खुणगाठ बांधली. आणि तशा तुम्ही लागलातही लागली. आणखी एका नाटकाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे, ज्याचा त्याचा प्रश्न, अभिराम भटकमकरचं नाटक. ते आलं तेव्हा ते वेगळं होतं आणि त्याच्यावर भरपूर चर्चाही झाली. आलं तेव्हा वेगळं होतं, म्हणजे ते देव आहे का नाही या संकल्पनेवर होतं. मला बाकीच्या लोकांनी, माझ्या मित्रमंडळींनी जरा विरोध केला, लोक मारतील, माझ्या घरून पण विरोध झाला, कारण घरी सगळे देवाचं करणारे लोक आहेत. मी नास्तिक आहे असं नाही, देव मानते, पण कर्मकांडांवर माझा विश्वास नाही, देव आहे. मी म्हटलं मी करते हे नाटक. करायला थोडा उशीर झाला. आधी करणार होता राजन तामाणिक डायरेक्शन, ते जमलं नाही. आणि मग ते चंद्रकांत कुलकर्णीकडे गेलं. चंद्रकांत कुलकर्णीला आवडलं. ज्याचा त्याचा प्रश्नही आम्हीच ठेवलं, कारण देव आहे किंवा नाही निखिलजी तुम्ही ठरवा ना, माझं मी ठरवते, त्या ठरवते, बरोबर आहे की नाही? तर ते नाव ठेवलं. पण ते मला वाटतं प्रिया तेंडुलकरांचं पुस्तक होतं. गिरीश शुक म्हणाल त्याबद्दल, तर त्यांना रितसर फोन करून विचार, ती म्हणाली लताबाई काही हरकत नाही, रॉयल्टी एवढीच द्या, पुढे कधीतरी नाटकात मला घ्या. मला सांगा, एवढ्या सगळ्या एवढ्या मोठ्या 3 दशकांच्या करिअरमध्ये तुम्हाला असं कोणतं नाटक वाटतं की हे आपलं आहे आणि हे तुमच्या सगळ्या करिअरमध्ये सगळ्यात उंचीवरचं नाटक आहे? आईला आपल्या मुलांच्या बाबतीत सांगता येणार नाही, तसं मलाही सांगता येणार नाही. माझी सगळीच माझी उलट पडलेली नाटकं मला आवडली आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेन, गांधी आंबेडकर, 75 प्रयोग मी म्हणून रेटले, आवड म्हणून रेटले, कमर्शियल सक्सेस नाही, ते मला आवडलं. नंतर आपले संजय कृष्णाजी पाटलांचं मायलेकी केलं, ते मला आवडलं. कळलं का? ही जी पडलेली नाटकं आहेत ती खरी मला आवडली. ही लोकांनी चालवलेली आहे,
ती लोकांनी चालवली, मला आवडली म्हणून मी केली आणि ती लोकांनी चालवली, त्याचं फुकट क्रेडिट मी कधीही घेणार नाही, ते क्रेडिट प्रेक्षकांचं आहे. तुम्ही म्हणताय पडलेली नाटकं तुम्हाला आवडली, पण जास्त नाटकं तुमची जी आहेत ती हिट झालेली आहेत, चाललेली आहेत तुमच्या सगळ्या करिअर. सेंचुरीची बॅट आहे माझी, सेंचुरीची बॅट आहे, कधीतरी कमी रन्स होणार हे अगदी गृहीतच आहे. सचिन पण जातो ना, गावस्कर पण ट्रायल बॉलला पूर्वी आउट झालेलेच आहेत ना, मग असं कसं. मला हे विचारायचं आहे की एक महिला निर्माता एवढं यश मिळवत असताना या नाट्यसृष्टीतले बाकी पुरुष कसं बघत होते? मगाशी मोहन वाघांचं वगैरे नाव घेतलं, कारण हे तुमचे निर्माते होते, तुमच्या बरोबरच काम करत होते, स्पर्धक होते, हे कसं याकडे बघत होते? मोहन वाघांना नंतर कौतुक वाटत होतं आणि दोन गोष्टी करता कौतुक वाटत होतं. भटाना हीच फेस करू शकेल, सुधीर भटाना, हां, कारण जाहिरातीमुळे त्यांना ते वाटत होतं. पण गंमत अशी होती की मोहन वाघ हे हट्टी होते आणि लहान मुलासारखे होते, कळलं का? त्यांचं मन बालमनासारखं होतं, एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, करणार म्हणजे करणार, आणि आपली ती चंद्ररेखा दुसऱ्याला कमी लेखा हे त्यांचं होतं. त्यांचे सेट अप्रतिम असायचे, मी त्यांना म्हणायचे अहो सेटचं एक्झिबिशन भरवलं तर भरभरून लोक तिकीट काढून बघायला येतील, इतके सेट सुंदर करायचे. पण इतर निर्माते मॅनेजर्स कलाकार काय आहे? मी ते जसं मी एक रसायन वेगळं होतं तसं सुधीर आमच्या इंडस्ट्रीत आल्यानंतर, सुधीर भट, हां, त्यांनी काही ट्रेंड वाईट आणले. तो माणूस मनाचा वाईट नव्हता, पण राक्षसी महत्वाकांक्षा, पैसा हेच ध्येय. आणि एक नाटक त्यांनी केलं की वागळेसाहेब पाच निर्मात्यांची नाटकं बंद पडायची. आमच्यातला एक आर्टिस्ट घ्यायचा, दुसऱ्यामधला एक घ्यायचा, तिसऱ्यामधला एक घ्यायचा, म्हणजे एका वेळी एका भटाच्या नाटकाकरता पाच नाटकं बंद. आणि अव्वाच्या सव्वा नाईट द्यायचा रॉयल्टी, म्हणजे एखाद्याला आम्ही 2000 देत असो 5000. मग मी एक प्रयोग केला, संजय नार्वेकर त्यांनी घेतला होता, तोपर्यंत मी राजूला म्हटलं त्याला प्रयोग करू देत, काही बोलायचं नाही. नंतर दुसरं नाटक मी संजय नार्वेकरला दिलं, त्यावेळेला संजयला त्याच्यापेक्षा दुप्पट नाईट मी केली. मला म्हणाला राजू म्हणाला तुला इंडस्ट्रीत जाऊ दे, काट्याने काटा काढायचा असतो, मी ते केलं आहे. तुम्ही नाटकं करता करता सिनेमेही काढले, दोन सिनेमे काढले, सरी ग सरी आणि सखी, सरीवर सरी, सरीवर सरी आणि सखी, होय, हे दोन सिनेमे काढले. तो काय अनुभव होता? छान अनुभव होता. राजू नार्वेकर 2004 मध्ये गेल्यानंतर मला मोठा प्रश्न पडला होता, सही चालतच होतं त्यामुळे तिथे मला जाण्याची गरजही नव्हती. तो मला नेहमी म्हणायचा की मी आता नाटकं सांभाळतो, तू सिनेमा काढ, आपण त्या क्षेत्रात उतरूया. मी म्हटलं ठीक आहे, म्हणून मी भारती आचरेकरला माझ्या बरोबर घेतलं पार्टनर म्हणून. भारती आचरेकरनी आणि मी काढायचा कशावर, तर भारतीच्या डोक्यात होतं तू फक्त हो म्हण, तिथे पण माझीच हे चालली आहे. मी म्हटलं नाही तू फक्त हो म्हण अजिबात करायचं नाही, कारण ते मला नाटक म्हणून त्याही वेळी आवडलेलं नव्हतं, ते चाललं त्याची कारणं वेगळी आहेत, किंवा त्या नाटकाची कुंडली म्हणूया, पण उंच माझा झोका त्याच्यावर आपण नाटक करूया, सिनेमा करूया, कारण तो विषय मॉडेलिंग हा आहे. ते नाटक तुम्हाला आवडलं होतं? ते आवडलेलं नाटक, आणि तो विषय आला पाहिजे सिनेमात की मुलगी मॉडेलिंगला जाते सामान्य कुटुंबातली, हे कोणालाही आवडणारं नव्हतं. ते नाटक गजेंद्र हिरेचं, गजेंद्र हिरेला विचारलं की आम्ही नाटक सिनेमा करू का, हो, पण त्यांनी सांगितलं मीच लिहिणार आणि मीच डायरेक्ट करणार, संगीत कोण करणार? भास्कर चंदावरकर. मला आवडलं कारण विजयाबाईंपासून भास्कर चंदावरकर म्हणजे बोलायलाच नको, म्हणून मी म्हटलं ठीक आहे. म्हणून आम्ही भास्कर चंदावरकरांना भेटायला गेलो, तिथे आमची छान मीटिंग झाली, गजेंद्र मी आणि भारती. त्यांनी एक गाणं गजेंद्रांनी काय तिथे लिहून दिल्यावर त्याची चाल कशी असेल ती सांगितली. भारती माणिक वर्मांची मुलगी, तिला ते जास्त कळणार, त्यामुळे ती रिॲक्शन काय देत असेल ती देऊ देत. मी आपलं गप्प राहावं म्हणून गप्प बसले, गजेंद्र बोलेल, गजेंद्र बोलला. मला विचार तुम्ही निर्मात्या तुम्ही का नाही बोलत? भास्कर दादा माझी लायकी नाही आहे बोलण्याची, तुम्हाला माझ्या आवाजावर नाही कळलं असेल, संगीतावर मी बोलावं असं काही नाही. ते मला म्हणाले नाही पण तुमचा चेहरा बोलतोय. नाही आवडलं, नाही आवडलं, नाही आवडलं. तोपर्यंत मिसेस चंदावरकरांनी पोहे आणि चहा आणला. ते गणपतीतलं गाणं होतं, गणपती उत्सवात ती मुलगी नाचायला जाते आणि खाली ते गाणं वाचतं. त्यामुळे काही हरकत नाही, पण मला बरं वाटलं
तुम्ही राखून बोललात नाही, मला नाही आवडलं, पण माझी लायकीने म्हणालात ते मला मात्र आवडलं नाही, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी तिथेच दुसरी चाल लावून दिली. तुम्हाला कसं पाहिजे म्हटलं, चाळीतले गणेशोत्सव कसे असतात, लालबागची चाळ घ्या आणि तिथला गणेशोत्सव डोळ्यासमोर ठेवा. त्यांनी तसं धटिंग गाणं करून दिलं. म्हणजे भास्कर चंदावरकर धटिंग गाणंसुद्धा करू देतात हे तिथेच कळलं. दुसरा सिनेमा सखी, सखी गौतम राजाध्यक्ष. गौतम राजाध्यक्षला तुम्ही मराठीत पहिल्यांदा आणलं, तर मी संजय सुकरला बोलवलं. मग त्यांनी कोणीतरी पटकथा लिहायला एका बाईला सांगितलं, तिथेही मी अशीच स्पष्ट बोलले. संजय बोलला नाही, भारती बोलली नाही. ते म्हणाले, लता तुझं काय मत, मला नाही आवडलं आहे. म्हणजे मी स्पष्ट तिथे स्पष्टच बोलले, पण ह्या सगळ्यांच्या रिॲक्शन ऐकल्या ते काहीच देत नाही आहे, कारण गौतमजींना दुखवायचं कसं. ते म्हणाले ठीक आहे लता. आणि मी संजय पवारला बोलवला आणि संजय पवारनी त्याची पटकथा लिहिली. संजय पवारनी पटकथा आणि कथा त्यांची होती योगेश आणि ते. पण पुढे तुम्ही सिनेमा का काढला नाही? जोपर्यंत मला डिस्ट्रीब्युशन येत नाही तोपर्यंत मी सिनेमा काढणार नाही. जे मला जमत आहे. अधिक समाधान काय देतं, नाटक की सिनेमा? नाटक. नाटक. नाटक का? सिनेमा एकदा झाला ना की संपलं. नाटकात रोजचा प्रयोग असतो, रोज वेगळा प्रेक्षक, रोज वेगळे रिस्पॉन्सेस, त्याची जी मजा असते ना ती सिनेमात येत नाही. एकदा सिनेमा झाला, ट्रायल बघितली, चला प्रिवेअर झाला, सिनेमा लागला, पुन्हा पुन्हा मी तेच काय बघणार, मी माझे हेरभर बघू शकते. नाटकामधलं रोजचं जे जाणं येणं, लोकांशी मिसळणं, हा जो प्रकार आहे ना याला तोड नाही आहे. लोकांशी मिसळणं तुम्ही म्हणताय, एवढ्या 30 वर्षात एक प्रोड्युसर म्हणून प्रेक्षक तुम्हाला अनेक दिसले असतील. होय होय. साधं एक उदाहरण देते, सुशील कुमार शिंदेंच्या बायकोने तिकीटं काढायला माझ्या नाटकाची सांगितलेली होती. नाटक कुठलं जाचा त्याचा प्रश्न. सुशील कुमार शिंदेना उशीर होतो आहे म्हणून त्या म्हणाले मी जाते आणि ड्रायव्हरला सांगितलं तिकीट तुझ्याकडे ठेव, साहेबांना आले की दे. साहेबांनी त्याला सांगितलं अरे नाटक कुठलं आपल्याला माहीत नाही आहे. तर त्यांनी बघितलं नुसार हे लता नार्वेकर सादर करीत आहे, बघण्याची गरज नाही, चला लवकर घ्या गाडी. ही पावती माझ्याकरता पुरेशी आहे ना. आजही लोक जेव्हा लता नार्वेकर सादर करीत आहे, मात्र मला सारंगनी लिहायला सांगितलं. त्याचं व्हिजन बघा सारंगचं, की या इंडस्ट्रीत एकही बाई नाही, ज्या कोणी बायका आल्या असतील त्या इन्कम टॅक्स वाचवण्याकरता आलेल्या आहेत. तुम्ही एकमेव बाई असाल, पर्समध्ये पैसे नसताना आलेला आहात, तेव्हा तुम्ही लता नार्वेकर सादर करीत आहे वरल्या, त्याचा वेगळा परिणाम दिसेल. आणि तो खरंच वागळे साहेब दिसला. लोक तिकीट काढून येतात, वेळ काढून येतात, आजच्या ट्रॅफिकमधनं लोक येतात आणि त्यांनी थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर नाटकाला सोबत घेऊन जायला हवं, ते नाटक चांगलं. जेव्हा नाटक सोबत करत नाही ते नाटक चांगलं नाही. घरी आल्यानंतर त्याला कोणाला तरी फोन करावा असं वाटला पाहिजे की मी आज चांगलं बघितलं. अगदी खरं आहे की नाटकांनी सोबत केली पाहिजे प्रेक्षकांना, काही दिवस तरी सोबत केली पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न या मुलाखतीतला, आजच्या मराठी नाट्यसृष्टीविषयी शेवटी काय सांगाल तुम्ही? आजची नाट्यसृष्टीविषयी सांगायचं मी बोलणं बरं दिसत नाही, जे चाललंय ते मला आवडत नाही आहे. म्हणजे तारीख माफी आहेत. तारीख माफी आहे, हा शब्द माझा नाही आहे, उदय सामंतांचा आहे. रत्नागिरीच्या संमेलनात त्यांनी वापरलेला शब्द होता. अनंत काणे, सारंग, प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, गोवा हिंदू साहित्य संघ अशा कंपन्या होत्या. आता कोण आहे तो मला सांगा, मी कोणाबरोबर स्पर्धा करू? माझा प्रश्न आहे, मी कोणाबरोबर स्पर्धा करू? सगळी कलावंतांच्या हातात इंडस्ट्री गेली आहे, निर्मात्यांच्या हातात राहिली नाही. हे मला सलत आहे आणि हे दुःख आहे निर्माते म्हणून. आज मी हे बोलले तर उद्या माझ्या तारखा बंद होणार आहेत. मला माहिती आहे तरी मी हे बोलते आहे, मला माहिती आहे तरी मी हे बोलते आहे, तारखांना अडवलं जाणार आहे. जर तारीख नाही तर तुम्ही नवीन नाटक करणार कसं? चालेल तेव्हा तुम्हाला तारखा मिळतील, पण चालवण्याकरता पहिले प्रयोग व्हायला पाहिजे. ताई थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बोलता हे खरं आहे आणि स्पष्ट बोलणं हाच तुमचा स्वभाव आहे. लता नार्वेकर सादर करीत आहे हा मराठी रंगभूमीवरचा एक ठसा आहे आणि तो ठसा कधीही पुसला जाणार नाही. थँक्यू व्हेरी मच निखिलजी.